तर आज आपण बनवणार आहोत टेस्टी स्वीट कॉर्न उपमा। तर त्याच्यासाठी दोन कणीस घेतलेले आणि ते असे सोलून घेतलेत, त्याचे दाणे काढून घेतलेले आणि एक मिक्सरचं भांडं घेतलेले, त्याच्यात ते दाणे आपण फिरवून आणणार आहे। खूप पेस्ट बनवून आणायची नाही, थोडंसं असं रवाळच आणायचे फिरवून। नंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेले, मीडियम साईजचे दोन चमचे तेल टाकलेले आणि त्याच्यात अर्धा चमचा जिरे टाकलेले, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आणि 10-12 कढीपत्त्याची पानं पण टाकलेले। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची। नंतर 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या, त्याही घालून घेऊ आपण ह्याच्यात। मिरच्या तडतडल्यानंतर कांदा परतून घ्यायचा आहे। एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता, तोही घालून घेऊ आपण। मिश्रण परतून घ्यायचं आहे। परत एकदा भाजलेले मुठभर शेंगदाणे टाकलेले, पाव चमचा हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं। परत एकदा हलवून घेऊ आपण। खूप टेस्टी बनतो हा उपमा। थोडासा कांदा परतून घ्यायचा आहे। नंतर त्याच्यात आपण मिक्सरमधून फिरवून आणलेली मक्याच्या दाण्याची पेस्ट होती ना, ती टाकून घेऊया। परत हलवून घ्यायचं आहे। कढईला खूप चिकटतं हे, हलवून घ्यायचं आहे नाहीतर करपट असा स्वाद येतो याला। थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून। कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा हलवून घेऊ आपण। परत एकदा झाकण ठेवायचे, असं 2 मिनिट करत राहायचे आणि परतून घ्यायचे, कारण कढईला चिकटलं नाही पाहिजे मिश्रण। तीन ते चार मिनिटातच तयार होतो हा उपमा। तर तयार झाला आहे। परत एकदा हलवून बघूया आपण। आणि एका सर्विंग डिश मध्ये काढून घ्यायचं आहे। मग ओल्या नारळाचा किस आणि कोथिंबीर यांनी गार्निश करून घेऊया आपण। आणि तयार झाला आहे स्वीट कॉर्न उपमा। तर करून पहा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।